जे सोशल मीडियावर किंवा त्यांच्या क्लासेस वगैरह इतर ग्रुपमध्ये कन्फ्युजन चालू आहे. एका उमेदवारांना एका दिवशी दोन ठिकाणी मैदानी चाचणीच्या हॉल तिकीट आलं तर काय करायची, किंवा पाऊस आला तर काय करायची, त्याच्या क्लिअर कट क्लॅरिफिकेशन डीजी ऑफिसकडून आलेले आहेत. ते सर्व उमेदवारपर्यंत आपल्या मार्फतीने पोहोचलं पाहिजे, त्यामुळे आज तातडीने हे पत्रकार परिषद बोलावलं होतं. सो तीन कॅटेगरी आहे. नंबर वन, पावसामुळे काय प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्यांना दुसऱ्या दिवशी जेव्हा वातावरण व्यवस्थित आहे, ग्राउंड एक्झामिनेशन घेण्यासाठी तयार आहेत, तेव्हा त्यांना पुढच्या तारीख देण्यात येईल. दुसरी गोष्ट, एका उमेदवारांनी दोन ठिकाणी म्हणजे दोन पदासाठी, शिपाईसाठी एक जगह, ड्रायव्हरसाठी एक किंवा बँड्समॅनसाठी एक, अशा इतर वेगळं नोकरीसाठी त्यांनी जे अर्ज भरला आणि त्यांना एका दिवशी आलं असलं तर ते आम्ही पुरावा बघून दुसऱ्या दिवशी त्यांना चेंज करून देणार आहे. तेही 4 दिवस अंतर सोडून, म्हणजे आज एक ठिकाणी ग्राउंड झालं, उद्या दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड झालं, त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स कमी झाला, तसा नको, 4 दिवसाच्या गॅप सोडायची, तेही पालन करणार आहे. तिसरी, काही पर्टिक्युलर कॅन्डिडेटच्या वैयक्तिक अडचणी काय असलं तर ते स्थानिक पातळीवर, आता ज्या युनिटच्या भरती आहे सोलापूर शहर पोलीसच्या असलं तर इतकडचे जे कमिटी जे आहे आम्ही सहानुभूतीपूर्वक त्याबद्दल निर्णय घेणार आहे. ते थर्ड कॅटेगरीला अशा ओपन त्यांना दुसरी तारीख मिळेल असा विषय नाही आहे, ते स्थानिक पातळीवर केस टू केस बेसिसला निर्णय घेण्यात येईल. आणि अगदी ट्रान्सपरंट, पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असणार आहे. कुठल्याही प्रकारच्या टेम्पटेशन्सला तुम्ही बळी पडू नये. कोणी म्हणत असलं तर आम्ही करून घेतो, तुम्हाला हे मार्कला चेंज करण्यात येईल वगैरे वगैरे, ते अजिबात त्यात बळी पडायची नाही. आणि कुठल्याही प्रकारच्या हे गुन्हेगार टोळीला तुम्ही साथ देऊ नये, त्यात त्यांचे जे काही प्रोवोकेशन्स असो, टेम्पटेशन्स असो, त्यात बळी पडू नये. जे खरं मेहनत करणार आहे त्याच्या मेरिट लिस्टला येणार आहे. तर ते CCTV पूर्ण नियोजन आहे. सर्व इव्हेंटला इंडिव्हिज्युअल CCTV वेगळं आणि कॅमेरामॅन वेगळं ते नियोजन केलेलं आहे. आणि जे रनिंगच्या इव्हेंट्सला पूर्ण RFID देऊन इलेक्ट्रॉनिकली त्यांचे जे काही टाइम आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क जे आहे ते इलेक्ट्रॉनिकली जनरेट होणार आहे. आणि सर्व इव्हेंट्स अंडर CCTV कॅमेराज होणार आहे. पूर्ण किती सेकंडला किती मार्क आहे तेही अगोदर सर्वांना कळवलेलं आहे. तिथं बोर्डही असणार आहे. सो पहिले त्यांच्या हॉल तिकीट आणि इतर एंट्री रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय होईल, आणि नंतर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन चेस्ट नंबर अलॉटमेंट वगैरे होईल, नंतर डिटेल फॉर्म करून ग्राउंडला डिटेल वाईज त्यांच्या ग्राउंड चाचणी होईल. सो यात कुठल्याही प्रकारच्या कन्फ्युजन नको. काय असलं तर सर्व ठिकाणी एक SEP दर्जाचा अधिकारी नेमण्यात आलेला आहे, आणि तिकडच्या अपीलला पण अधिकारी नेमण्यात आलेला आहे. आम्ही सर्व स्वतः तिथंच हजर राहणार आहे. कॉन्फिडेंटली हे ग्राउंड एक्झामिनेशन सर्वांनी हाताळलं पाहिजे. आणि जे कॅन्डिडेट्स आहे सर्वांना शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने हे एक्झाम्स व्हायला पाहिजे.